आणि यापुढची बातमी मुंबईमधनं आहे. मुंबईतल्या मिठीनदीतला गाळ काढण्यासाठी तसंच अन्य कामांसाठी जवळपास 1300 कोटींपेक्षा अधिकचा खर्च झाला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी आता SIT ची स्थापना झाली आहे. 2005 पासनं मिठी नदीचं काम सुरू आहे. 18 वर्ष काम सुरू असून केवळ गाळ काढण्यासाठी 1300 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप झाला आहे. त्यामुळे यासंदर्भात चौकशीची मागणी होती आहे. मग आता SIT ची स्थापना करण्यात आली आहे. या प्रकरणी मिठीचा गाळ, कंत्राटदार, कथित खर्चातील अनियमितता या सगळ्याची चौकशी केली जाईल. यामध्ये मिठी नदीचा काही भाग पालिका तर काही भाग MMRDA च्या अंतर्गत येतो, त्यामुळे दोनही भागांची चौकशी केली जाईल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.